जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. राजकीय कारकिर्दीत असे अनेक हल्ले झेलले, भविष्यातही अशा भ्याड हल्ल्यांना पुरून उरणार. कणकवलीत झालेल्या राजकीय राड्यानंतर माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. पाहुयात काय म्हणाले संदेश पारकर. दहशत वाजवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधनं झालेला आहे. खरं तर कणकवली शहरातल्या नागरिकांनी म्हणजे काही लोकांनी गाढवाचा एक मुकुट घालण्याचा प्रयत्न केलेला होता, पण शेवटी गाढव असते ते आपल्या रेगण्यावर जाणार, आपल्या लाक मारण्याच्या ह्याच्यावर जाणार. त्या पद्धतीनं गाढवाने आपली भूमिका केलेली आहे. खरं तर म्हणजे नोकरासारखे म्हणजे वेट बिगार असल्यासारखे अशा पद्धतीचं हे काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे ही जी काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ही गुंडगिरीची जिल्ह्याला त्या ठिकाणी आपण पाहत आहे. अनेक पत्रकारांवर हल्ले झाले, अनेक वकिलांवर हल्ले झाले, अनेकांच्या गाड्या जाळल्या गेल्या आणि लोकशाहीवर यांचा विश्वास असल्यामुळे दहशत त्या ठिकाणी माजवावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे. पण आम्ही अशा प्रकारच्या भाड हल्ल्यांना त्या ठिकाणी घाबरत नाही. गेली 28 वर्ष अनेक अशा आव्हानांना त्या ठिकाणी पुरून उरलेलो आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या विश्वासावर आणि त्या ठिकाणी ही लढाई मी त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. आणि जे काय जो काय भ्याड हल्ला केला आहे त्याचा मी निषेध करतो. खऱ्या अर्थाने हा कणकवलीचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अपमान आहे की लोकप्रतिनिधी, जबाबदार लोकप्रतिनिधी या अशा पद्धतीनं जी हुकुमशाही किंवा जी दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात आणि याचा म्हणजे पूर्णतः विरोध किंवा बिमोड आम्ही या निमित्तानं करू.